त्यांच्या प्रेमापुढेच मी अशा भूमिका घेऊ शकत होतो. त्याच्यामुळे ओबीसीला मिळालाच, पण एक शोषितांच्या बाजूनी उभा राहणाऱ्या चेहऱ्याला साहेबांनी आज विरोधी पक्ष नेता केला. पण अशा अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आमदार भाजपच्या समर्थन करतायत, त्यांच्यासोबत गेलेत, आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष नेतेपद कसं बघताय? अशा की अवघड स्थितीमध्ये आपल्याला कोणी टाकलं आहे म्हणून त्याच्यासाठी आपण त्या अवघड स्थितीकडे बघायचं नाही, तर ह्या अवघड स्थितीचा हाऊ कॅन वी टर्न इंटू इट इंटू अन अपॉर्च्युनिटी त्याच्याकडे लक्ष द्यायचं. अवर साहेब, पण अजित पवारांचा दावा आहे की त्यांच्याकडे सर्व आमदारांच्या आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठांच्या सहमतीने सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत. माझ्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते एकच आहेत, त्यांचं नाव शरदचंद्र गोविंदराव पवार आहे, आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे पक्ष आणि निशाणे हे कोणीही घेऊ शकणार नाही, ती आमचीच आहे आणि आमचीच आहे. म्हणजे तशी करण्याचा प्रयोग तर झालेलाच आहे, पण साहेबांनीच काही दोन नावं घेतली त्यांच्यावर कारवाई करणार असं सांगितलं, ज्या अर्थी साहेब कारवाई बोलतात त्या अर्थी लढाई सुरू होईल. सर, तुम्ही स्वतः अधिकार समजून देताना सांगितलं होतं की मुख्य प्रकोप जो आहे पक्षाचा तो महत्वाचा असतो, गटनेता जो असतो तो महत्वाचा असतो. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाकडे आहे आणि कोणाकडे हे अधिकार? आता राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांकडेच आहेत, त्यांचे अध्यक्ष श्री जयंत पाटीलच आहेत, आणि आता जयंत पाटलांनी त्या निकालाप्रमाणे माझी प्रतोद आणि विरोधी पक्षनेतेपदी निवड केलेली आहे, त्यामुळे प्रतोद ह्या नात्याने मी जे व्हिप काढेन त्यांना हे त्यांना लागू होतील. त्याच्याशिवाय दुसरं काही कारणच नाही ना, पण असंच काही करायची गरज नव्हती, साईडला बसायचं होतं, शांत बसायचं होतं. असं आहे की एक महाराष्ट्राला माहिती आहे की 25-25 वर्ष मंत्रिपद उपभोगलेत, 25-25 वर्ष, अजून शरद पवार तुम्हाला काय देणार? काय त्यांचं सिल्वर ओक घर काढून तुम्हाला देणार का? ज्या नेत्याने म्हणजे पराकाष्ठ केली मेहनतीची, ज्यांनी तुम्हाला फोन करून तो महसूल मंत्री, म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे जावंही नाही लागलं की मला काय देणार आहे काय नाही, तुम्हाला फोन करून झालं महसूल मंत्री हो जा, अर्थमंत्री हो जा, हे हो ते हो, अशा माणसाला त्याच्या ह्या वयात जो त्याचा अखेरचा काळ आहे, ह्या वयात ज्या बापाने आपल्याला सगळी समृद्धी दिली, सगळे मानसन्मान दिले, त्या बापाला अशा परिस्थितीत आणणं हे माणुसकीला शोभणार नाही. आज माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये एक दुःखाची छटा असेल. आवड साहेब, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते हे दोन्ही ठाण्यातले आहेत, लढाई मुख्य मी लढाई काय मी काय पहिल्या महायुद्धातला काय कोणी लढाई, वैचारिक मतभेद हे राहणारच आणि ते राहिलेच पाहिजे, ते प्रगल्भ लोकशाहीसाठी गरजेचेच असतात. काय मला कोणी विचारणार नव्हतं, मला कोणी विचारलेलं नाही आणि त्यांनी विचारलं नाही हे माझं भाग्य आहे, कारण का मी मेलो तरी शरद पवारांना सोडणार नाही हे मी पहिल्यापासून बोलतोय आणि शेवटपर्यंत बोलतो. आवड साहेब, पण मुळात आता जो दावा केला जातो की जवळपास राष्ट्रवादीचे 2/3 आमदार हे अजित पवार यांच्याबरोबर असतील, तर जसं 2022-23 इलेक्शन शिंदेगट आणि शिवसेना हा जो दावा वाद झाला त्याचाच इतिहास परत आपण बघूया ना, आजच त्याच्यावरती भाष्य करण्याची गरज नाही. कित्येकांची मनं, कित्येकांच्या बायका फोन करतायत, कित्येकांची पोरं फोन करतायत, नातेवाईक फोन करतायत की आम्ही समजवतो काय. गावात वातावरण गरम व्हायला लागलंय ना, काही मतदारसंघांमध्ये लोकांनी उद्रेक सुरू केला आहे, असं काही नाही की सगळे आरामात चालू आहे, लोक सहन नाही करत ना. आणि लोक जे परंपरेने शरद पवारांचे विरोधकही असतील ते मान्य करतात की शरद पवारांनी
अगदी म्हणजे एक हाती ह्यांना मोकळं मैदान दिलं होतं, एक हाती त्या माणसाला शेवटी तुम्ही काय दिलं? तुम्ही मंत्री राहिलात, तुम्ही चार आमदार निवडून आणलेत, त्यांनीच सगळे आमदार पण निवडून आणायचे, त्यांनी पावसात घेऊन जाऊन सभा पण घ्यायच्या, त्यांनी आजारपणामध्ये भाषणं पण करायची आणि मंत्रालयात बसायला तुम्हाला द्यायचं, हेच मिळालं त्यांच्या आयुष्यात त्यांना? हेच कुठेतरी तुम्हाला दुःख होत असेल की नाही? कुठेतरी जर माणूस असाल आणि माणूस की जिवंत असेल तर हृदयाला कुठेतरी एक चिमटा बसत असेल की आपण काय करतोय? एखाद्या पोराने म्हाताऱ्या बापाला घराच्या बाहेर काढावं, त्या म्हाताऱ्या बापाला काय वाटत हे आपल्याला माहिती आहे ना, आपण कित्येक कथा कादंबऱ्यांमध्ये ऐकतो. आपण इतके निष्ठूर, इतकं संवेदना विसरलेली माणसं झालो आहोत की आपल्याला काहीच वाटत नाही, दुःखाची एक छटाई तुमच्या तोंडावर दिसत नाही. सहा तारखेला मीटिंग होती ना, सगळ्यांना माहिती होतं मीटिंग होती, त्याच्या आधीच एवढी घाई. सहा तारखेच्या मीटिंग मध्ये सांगितलं असतं साहेब आम्ही असं असं करणार आहे, साहेब म्हणाले बरं ठीक आहे करा, पण सहा तारखेला मीटिंग ठेवा असं सांगून हे ही गोष्ट करणं त्याला काय म्हणायचं? नाही पण मग अजित पवारांनी ज्या खुल्या पद्धतीने सांगितलं होतं की प्रदेशाध्यक्ष बदला आणि त्यांची भूमिका अनेक वेळा थेट पक्षाच्या विरोधात सुद्धा राहिली, हेच त्याचे संकेत होते. असं आहे की त्यांनी जेव्हा सांगितलं प्रदेशाध्यक्ष बदला, दुसऱ्या दिवशी तर बदलता येत नाही. शेवटी जो माणूस आहे त्यालाही विश्वासात घ्यावा लागेल, तिसरी तो माणूससुद्धा एक मोठा नेता आहे ह्या पक्षातला. शेवटी क्रिया प्रतिक्रिया काही बोलणं चालणं संवाद हे सगळे करूनच हा एकत्रित निर्णय होतो ना. पक्षाध्यक्ष काय हा एकटा नेमला आणि झालं काम झालं असं नाही होत ना. आजच्या अजित पवारांच्या किंवा प्रफुल्ल भाईंच्या प्रेसमध्ये किंवा भुजबळ साहेबांच्या, तर भुजबळ साहेबांनी जर थेट दावा केला की 2024 मोदीच येणार असं तर पवार साहेब सांगतायत, आम्ही विकासासाठी गेले तर काय? पवार साहेब कुठे बोलले मोदी येणार आहेत हे भुजबळांनाच माहिती आहे, मला नाही. हे तुम्ही त्यांना विचारू शकता, मला तरी असं वाटत. प्रश्न पुन्हा तोच निर्माण होतो, महाविकास आघाडी कुठेतरी तुमच्या वज्रमूळ सभा एकत्र होता, सर्वे बाजूने असताना पुन्हा एकदा महाविकास आघाडी खिळखिळ झाली, देशात देखील सगळे विरोधक एकत्र येतात. असं आहे की खिळखिळी झाली ती नेत्यांपुरती, समर्थकांचं काय कराल? समर्थक खिळखिळे होत नाही ना, समर्थक तिथल्या तिथेच राहतात. पुढापुढीचं राजकारण याच्यावर थेट पवारांवर वारंवार टीका केली गेली, म्हणजे यापूर्वी पाटील खंजूर उपसला, इव्हन राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेसमधून निर्मिती वगैरे, आज थेट राष्ट्रवादीलाच भगदाड पडलं. दुसरीकडे यापूर्वी काही दिवसांपूर्वी शिवसेनेलाही भगदाड पडलं की पक्षांतर्गत असणाऱ्या दबावामुळं असणाऱ्या ईडीच्या चौकशीमुळे की स्वतःच्या सत्तेचा. मला वाटतं हे जे सत्ता लोलूप असतात त्यांना कारणं लागतात, त्यामुळे ते एक्सप्लेन काय करायचं जनतेला सगळं समजतं. त्यांना सत्ता हवी असते ते आडवे तिडवे जातातच. सर कुठे असं वाटतं का की ज्या पद्धतीच्या एकतर कारवाया सुरू झाल्या होत्या, हसन मुश्रीफांपासून नवाब मलिकांपासून सगळ्यांना कारवाया झाल्या होत्या सुरू, आणि त्यानंतर म्हणजे पहिला एकनाथ शिंदे गेले आणि आता हे गेले एकनाथ शिंदेचं म्हणजे आमचं आता ट्रिपल इंजिन सरकार झालंय, कुठेतरी वाटते का की ईडी आणि म्हणजे जे एकनाथ शिंदे साहेब हे म्हणत होते की अजित पवारांनी आम्हाला निधीच दिला नाही आणि मग आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर कारायचं, आज तेच शिंदे साहेब अजितदादांचं स्वागत करताना दिसत होते. राजकारणात एका वर्षात इतका विरोधाभास हा महाराष्ट्राने कधी अनुभवलेला नाही. अजित पवारांवर टीका करतच एकनाथ शिंदे बाहेर पडले. सर असं वाटतं का की अजितदादा आज आल्यामुळे कुठेतरी शिंदे गटाला आता धोका आहे? नाही, तर त्यांचा संसार आहे, कुठल्या बायकोला काय वाटतंय, कुठली बायको कुठल्या बेडरूम मध्ये जाणार आहे, त्याला मला काय करायचं. आमदार आता सोबत आहे, अजित पवार म्हणले की 35, आता नंतर म्हणतात की सर्वच आमदार, किती आमदार? मी आमदार आहे ना,
सर्वच आमदार असेल मी पण आमदार आहे. तुम्ही थांबा हो जरा जरा काही करू नका. अजून शरद पवार पूर्णपणाने ऍक्टिव्ह झालेले नाही आहेत. अजून टेलिफोन ऑपरेटरनी फोन करायला सुरुवात केलेली नाही आहे. नाही, विधिमंडळाची बैठक नव्हती. काही मुख्य नेत्यांची बैठक पवारसाहेबांनी बोलवली होती आणि त्याच्यात त्या पत्रावरती माननीय सुनील तटकरे यांची सही होती जनरल सेक्रेटरी म्हणून. आज तेच तिथे पाहायला मिळाले. म्हणजे तुम्ही एकदा मीटिंगवरती सही करता आणि तुम्ही तुम्हीच तिथे दिसता. ममता बॅनर्जी म्हणतात की भाजपकडे वॉशिंग मशीन आहे जी काळाला वाईट करतं. आता हे सगळे वाईट करण्याच्या दृष्टिकोनातून होणारे प्रयत्न हे मला ह्याच्यावरती काही बोलायचं नाही. मला आपल्या फुटीवरती बोलायचं आहे. देखो ऐसा है कि आपको ये सोचना होगा कि कुछ दिन पहले जब एकनाथ शिंदे जी बात करते थे तो कहते थे कि अजीत पवार ने हमको निधि नहीं दिया. जो निधि हमको नहीं मिलता तो उस सरकार में हम रह के क्या करेंगे. उसी अजीत पवार जी के साथ जब उन्होंने हस्तांदोलन किया तब महाराष्ट्र के जनता को समझ में आया ना क्या है वो. सर केंद्र में जो है वो बड़ी मीटिंग्स हो रही थी. पटना में भी जो अपोजिशन की मीटिंग हो रही थी उसमें ये हो रहा था कि मोदी के खिलाफ सारी जो अपोजिशन पार्टीज है वो साथ में आएगी और एक बड़ा जो है वो अपोजिशन का एक स्ट्रक्चर तैयार होगा जिससे आगे जाके बीजेपी को हराने में आसानी होगी. कैसे देखते हैं इस चीज से पूरे डायनामिक्स. ऐसा है कि मुझे लगता है पार्टियां तो एक हो रही है लेकिन जनता के मन में भी एक आग लगी हुई है. आप देखिए ना बेरोजगारी, आप देखिए महंगाई, आप देखिए महिलाओं के ऊपर अत्याचार, जिस तरीके से अल्पसंख्यकों को लड़ाया जा रहा है, ये सब देख के ये भारत रहेगा कि नहीं, ये सवाल अनेक भारतीयों के दिल में खड़ा हो रहा है. सर आगे एमबीए का क्या, किसी से बात हुई है आपकी? एमबीए शरद पवार साहब, उद्धव ठाकरे साहब और सोनिया गांधी जी, राहुल गांधी जी, ये एक है MBA. एक है, दो चार दस बीस इधर उधर गए, MBA नहीं टूटेगी. मैं तो आज भी कहता हूं जितने फूट रहे हैं उन गद्दारों को जनता जो विश्वास करती है, जनता जब चुन के देती है तब वो भरोसा करती है कि मैंने चुन के दिया है आमदार, मेरा काम करेगा और ईमानदारी से रहेगा. आज जब उसको ये दिखता है कि मेरे आमदार ने गद्दारी कर दी है तब वो उसको गुस्सा आता है कि क्या हो रहा है. अभी अब वक्त 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 बताएगा कितना एमएलएस है, क्या है, कौन है, वक्त बताएगा. किस तरह की कार्रवाई की जाएगी? आपको लीडर ऑफ अपोजिशन बनाया गया है, कैसे देखते हैं इस चीज को आगे? एक मौका आया है. जो कुछ इस राज्य में चालू है, जो भ्रष्टाचार इस राज्य में चालू है, जिस तरीके से कुछ मंत्री काम कर रहे हैं, इन सबके बारे में बोलने का मौका मिला है. लोगों की समस्या विधानसभा में लेके जाने का मौका मिला है. यहाँ का जो गरीब है, जो शोषित है, जो यहाँ का अल्पसंख्यक है, उनकी समस्या हम वहाँ पे जाके लेके जाएंगे. ये मुंबई के रोड का जो भ्रष्टाचार है, मुंबई में वो जो 24 घंटे में 5 फुट पानी भर गया, कभी की जिंदगी में इतना पानी नहीं भरा था. तो ये सब मुद्दों पर बात होगी ना. ऐसा वो कह रहे हैं ना, हमने तो पहले ही साफ कर दिया कि पक्ष चिन्ह ये सब शरद पवार के माथे पे लिखा हुआ है क्योंकि उनके खून पसीने से बनाई हुई पार्टी है. आप आपका खून पसीना बहाओ, पार्टी बनाओ, चिन्ह लेके जाओ और जाके मैदान में शरद पवार जी के सामने खड़े रहो. शरद पवार जी ने अब भी प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि पक्ष और चिन्ह का कोई सवाल ही नहीं आता है. क्या लगता है फिर ये मामला कोर्ट में जाएगा? जहां भी जाएगा जाएगा, लेकिन शरद पवार जी ने तय कर लिया है कि पक्ष और चिन्ह से कोई मस्ती नहीं कर सकता. सर जिस तरह शिवसेना की स्थिति हुई थी एग्जैक्टली एक साल पहले, वैसे ही जो है सिचुएशन आज एनसीपी पे दिख रही है. आप कह रहे हैं कि पक्ष का साइन कोई ले नहीं सकता है, सिंबल कोई ले नहीं सकता है, पर कैसे देखते हैं इस चीज को आगे? देखो एक बात सुनो कि आप अगर
जजमेंट पढ़ लोगे शिवसेना वर्सेस शिंदे सेक्रेटरी ऑफ विधानसभा, उसमें साफ तौर पे लिखा है अ लेजिस्लेचर पार्टी कैन नॉट इवन क्लेम टू बी द पॉलिटिकल पार्टी. देर आर फाइव टेस्ट फॉर अ पॉलिटिकल पार्टी, यू हैव टू गो थ्रू द टेस्ट. जस्ट सम MLAs गेटिंग आउट ऑफ द पार्टी एंड कमिंग आउट एंड सेइंग वी आर द पार्टी, द सुप्रीम कोर्ट रिफ्यूजेस टू एक्सेप्ट. See, basically there are certain rules which the government of which have been done by the Supreme Court only. The Supreme Court says that the president, the adhyaksha of Vidhan Sabha is a tribunal. The tribunal means it is a court. They have given, the 10th schedule has given certain authorities to them. Those authorities cannot be snatched away by the Supreme Court. Supreme Court has to stay with it. So Supreme Court clearly told them what the three bench constitutional bench had said, that in such circumstances not more than 90 days should be given for deciding the disqualification petitions. Sir, what actions will you take on the people who have defended the party? See, basically now from tomorrow it is a legal flight, going to the lawyers, speaking to them, preparing notices. This is the same situation as Shiv Sena faced. Yeah, some like that. देखो, ऐसा है कि जो शरद पवार साहब ने अभी भूमिका ली है, मुझे लगता है कि वो कहेंगे कि इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. तो स्पीकर को कोई लेटर वगैरह देने वाले कितने विधायक? अरे भाई मेरे, मैं अभी विरोधी पक्ष नेता बन के 15 मिनट भी नहीं हुआ है. तुम आप मुझे आप ऐसा पूछ रहे जैसे मैं 3 साल पुराना हूँ. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.